नेदरलँड येथे त्या कंपनीने पाठवलं. नेदरलँडमध्ये सध्या ते ग्रोनियन या सिटीमध्ये आहेत आणि केपीएन नेदरलँड्स या कंपनीमध्ये सध्या ते काम करतात. गेल्या 3-4 वर्षापासून ते नेदरलँड येथे राहत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी माधुरी मांडवकर या देखील आज आपल्याशी संवाद साधणार आहे. तर आजच्या या सहलीला आपण सुरुवात करण्यापूर्वी आजच्या प्रास्ताविकामध्ये या सहलीची उद्दिष्ट वैशिष्ट्य काय वेगळेपण आहे हे प्रास्ताविकातून सांगतील शाळेचे मुख्याध्यापिका राखी देशमाने मॅडम. मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्यांनी आपले व्हिडिओ चालू केले आहेत सध्या ते बंद करा. ज्यावेळेस सूचना दिली जाईल तेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू करायचे. आज श्री छत्रपती श्राविका प्राथमिक विद्यालयातर्फे नेदरलँडच्या वर्षा ट्रीपचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर आज या ट्रीपसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, आपल्या केंद्र प्रमुख वाघमारे मॅडम, तसेच आजचे मेन आपले जे गाईड आहेत ते म्हणजे श्री सुमित मांडवकर, आणि आजच्या ह्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं असे सर्व आपले शिक्षक वृंद, सर्वांना नमस्कार. बालमित्रांनो, यापूर्वी आपण अनेक सहलींचं आयोजन केलेलं आहे आणि जो सहलीचा आनंद असतो तो मला आता स्क्रीनवर तुमच्या चेहऱ्यावर दिसून आला. सहल म्हटलं की खूप आनंद, बाहेर जायचंय, काय काय बघायचंय ते बघण्याची खूप उत्सुकता. पण अशा प्रकारची व्हर्च्युअल ट्रीप आज आपण प्रथमच अनुभवणार आहोत, तुम्हीही आणि मीही. आपल्या या पृथ्वीवर 71% पाणी आणि 29% जमीन आहे. या जमिनीवर एकूण 257 देश आहेत, त्यापैकी आपला भारत देश. आताच्या या कॉम्प्युटरच्या जगात आपल्या जग हे खूप जवळ आलेलं आहे. मोबाईलवर इंटरनेटच्या साह्यानं जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती अगदी सेकंदात आपण मिळवू शकतो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे की विश्वचे माझे घर. या जगात जे जे चांगलं आहे त्या सर्व गोष्टींचं ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. आपल्या देशाप्रमाणे आपण इतर देशांची संस्कृती, तेथील भाषा, धर्म या सर्व गोष्टींचा आदर केला पाहिजे. तरच या जगात शांतता, समता, बंधुता, प्रेमभाव निर्माण होणार. आज अशाच एका शांतताप्रिय, पर्यावरणाला स्वतःच्या जीवनात विशेष महत्व देणाऱ्या, नवनवीन व्यवसायाच्या संधी देणाऱ्या, नवीन कल्पना शक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या, जगासाठी आदर्श प्रणाली असलेल्या सुंदर देशाचा परिचय म्हणजे नेदरलँड या देशाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. या आजच्या ट्रीप मधून आपण तेथील वातावरण, तेथील संस्कृती, भाषा, व्यवसाय, शिक्षण या अशा अनेक गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. सहल म्हटलं की खूप मज्जा हो ना, सगळ्यांना गमती जमती करायला आवडतात. तुम्हालाही वाटत असेल की मोबाईलवर कशी आली गमत जमत, पण तसं होणार नाही बरं का. आपल्याला नेदरलँड मधील श्री सुमित मांडवकर हे या सफरीमधून खूप गमतीशीर आणि उपयुक्त माहिती देणार आहे. पण जशी तुम्ही सहलीमध्ये शिस्त पाळता ना, तशीच इथेही आपल्याला शिस्त पालन करून ही सहल एन्जॉय करायची आहे. मलाही तुमच्यासोबत सहलीला यायला आज खूप आवडेल बरं का. तर आज आपण ही कल्पनेतली आभासी सहल अनुभवणार आहोत. तर आता आपण कल्पनेतच बघा, दरवेळेस आपण सहलीला कसं जातो, बसनी ट्रॅव्हल्सनी जातो ना, पण आज आपण विमानातून जातो. आता सगळ्यांनी आपण कल्पना करूया की आपण सगळेजण आता विमानात बसलो आहोत. कल्पनेत आपण चंद्रावर, मंगळावर सुद्धा जाऊ शकतो, मग आपल्या देशात जायला काय हरकत आहे. तर आज आपण नेदरलँडला जाणार आहोत. तर सगळेजण तयार आहात ना, आता सगळेजण आपण विमानात बसलो आहोत आणि आता आपण नेदरलँडला निघालो आहोत. चला तर मग या सहलीचा आपण आता खूप छान अशा प्रकारे आपण ही सहल एन्जॉय करूया. ओके, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण आपल्या सहलीला सुरुवात करूया.
मी या पुढचे सूत्र आता सुमित मांडवकर यांच्याकडे देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करेल. धन्यवाद डेरे सर. माझा आवाज आपल्याला ऐकू येतोय? हो येतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. कसं काय झाली? तुमच्याकडे तर 12:30 वाजलेत राईट, पण माझ्याकडे तर 8:00 वाजलेले. हे कसं काय? ठीक आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण सुरू करूयात आपली नेदरलँडची ट्रिप. मित्रांनो, आपल्याला नेदरलँड्सला जायचं आहे, तर नेदरलँड्सला आपल्याला तर बसनं जाता येणार नाही. आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्या मुंबईच्या एअरपोर्टवरून, तर आपण ते सुरू करूयात. तर जसं तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती, आपण पोहोचलो आहोत आता मुंबईच्या एअरपोर्टवरती आणि आपल्याला इथून निघायचं आहे नेदरलँड्सला जायला. नेदरलँड्स हा युरोपमधला एक देश आहे, वेस्टर्न युरोपमधला, जो मुंबईपासून विमानमार्गे जवळपास 6,900 किलोमीटरवरती आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला जवळपास 9 तास लागतात विमानाने गेल्यानंतर. पण आपण या व्हर्च्युअल ट्रिप थ्रू आपण एका खेपेत आपण तिथे पोहोचणार आहोत एका ह्याच्यात. तर चला तर आपलं विमान निघालेलं आहे भारतामधून आणि इथं पोहोचलेलं आहे नेदरलँड्स मधल्या स्किफोल एअरपोर्टला. इथे येताना आपण कोणते कोणते राज्य, कोणते कोणते देश आपण घेऊन आलो, पास करून आलो आहोत हे पण आपण बघूयात. आपण उड्डाण घेतली आपल्या मुंबईच्या एअरपोर्टवरून, अरबी समुद्राद्वारे आपण मिडल ईस्टमध्ये, मिडल ईस्टवरून आपलं विमान आलं आहे आणि त्यानंतर आपण युरोपमध्ये एंट्री केली आपण तुर्कस्तान, टर्की वगैरे करून. त्यानंतर आपण बल्गेरिया, रोमेनिया, हंगेरी, अच्छा 2 मिनिट द्या मला. अरे ठीक आहे, आपण पोहोचलेलो तर आहोत. तर आपण एक काम करूयात, आपण जिथे पोहोचलो आहोत त्या गोष्टीची माहिती करून घेऊया. तिथे ठीक आहे, आपल्या काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. चला तर आपण सुरू करूया आपल्या फील्ड ट्रिपला. आपण नेदरलँड्स मध्ये पोहोचलो आहोत तर आपण नेदरलँड्स बद्दल माहिती करून घेऊयात. नेदरलँड्स हे काय आहे, नेदरलँड्सची राजधानी वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती आपण करून घेणार आहोत आणि आपण आज इथल्या इथलं लोकजीवन कसं आहे, लोक राहतात कसे, काय करतात, काय खातात, त्यांच्या देशाबद्दलची माहिती घेणार आहोत. तिथे पर्यटनासाठी काय काय आहे किंवा तिथल्या काही मजेदार गोष्टी काय काय आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहोत. सुरुवात करूया आपण नेदरलँड्सच्या ट्रिपला. तुम्ही जसं पाहताय की हा नेदरलँड्सचा मॅप आहे आणि हा वेस्टर्न युरोपियन देश आहे. जसं मी म्हटलं होतं तसं हा युरोपच्या वेस्टर्न साईडला असल्याने भारतासारखंच त्याचं भौगोलिक हे आहे, एरिया आहे. भारत जसा पश्चिमेच्या साईडनं किंवा पश्चिम आणि पूर्वेच्या साईडनं पाण्याने वेढलेला आहे, त्याचप्रकारे नेदरलँड्स पण पश्चिम आणि उत्तर साईडने पाण्याने वेढलेला आहे. नेदरलँड्स हा देश पाण्याच्या खाली आहे असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे त्याचं नाव पण तसंच आहे. नेदरलँड्स म्हणजे काय? नेदर इज लो, खालचा प्रदेश. हा बेसिकली नेदरलँडचा भरपूर पार्ट जो आहे तो पाण्याच्या खाली आहे. पाण्याच्या खाली आहे म्हणण्यापेक्षा समुद्र सपाटीची जी लेवल आहे त्याच्या थोड्या प्रमाणात खाली आहे. जमीन जी आहे समुद्र सपाटीच्या पेक्षा खाली आहे. त्यामुळे इथल्या लोकांना, त्यामुळे इथल्या गव्हर्नमेंटला खूप चॅलेंजेस येतात. जेव्हा काही पूर किंवा पुरासारखी परिस्थिती येते तेव्हा पाणी हे आपल्या देशाच्या बाहेर काढून सगळी जी लँड आहे त्यांची ती ड्राय ठेवण्यासाठी आणि ह्याच गोष्टी करण्यासाठी मागच्या 100 ते 150 वर्षांमध्ये त्यांनी खूप काही वॉटर मॅनेजमेंट या गोष्टीमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे निपुण झालेले आहेत. त्यामुळे आपण काही गोष्टी पुढे पाहणार आहोत त्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येईल
की या गोष्टी त्यांनी कशा हे केल्या. नेदरलँडचा देश पूर्णपणे पाण्याचा देश म्हटलं जातं. त्यांनी पूर्ण देशभरामध्ये त्यांच्या कॅनॉल्स, लेक्स वगैरे एस्टॅब्लिश केले, ज्याच्या कारणामुळं जेव्हा काही पुरासारखी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस ते पाणी जे असेल ते सेफली पूर्ण देशभरातून बाहेर समुद्रात टाकता येईल. त्यासाठी त्यांनी कॅनॉल्स आणि अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी स्वतः केलेली आहे, कृत्रिमरित्या केलेली आहे. ह्या देशाची लोकसंख्या आहे 1,70,00,000. जर बघायला गेलं तर आपल्या फक्त दिल्लीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच या पूर्ण देशाची लोकसंख्या आहे. आणि क्षेत्रफळ बघायला गेलं तर 41,000 चौरस किलोमीटर. जर ते बघायला गेलं तर आपला सोलापूर जिल्हा जो आहे, सोलापूर जिल्ह्याच्या फक्त 3 पट मोठा आहे हा देश. सोलापूर जिल्ह्याच्या 3 पट मोठा आणि 1,70,00,000 इतका छोटासा हा देश आहे. जर तुम्ही हा मॅप पाहत असाल, इंडियाच्या वरती जर हा ब्ल्यू निळ्या कलरचा जो पट्टा दिसतोय तेवढाच हा नेदरलँड्स आहे. जर हा भारत असेल तर तेवढाच नेदरलँड्स आहे. हा इतका मोठा देश आहे, हा महाराष्ट्रापेक्षा पण खूप लहान आहे आपल्या. आणि तिथल्या लोकांची लोकसंख्या आहे 1,70,00,000. पुढे चलूया. काही 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 महत्वाच्या गोष्टी जर सांगायच्या गेल्या नेदरलँड्स बद्दल, मी जसं सांगितलं तुम्हाला की नेदरलँडच्या पश्चिमेला आणि उत्तरेला समुद्र आहे, तो नॉर्थ सी म्हटलं जातं त्याला. आणि थोडंसं पश्चिमेला गेलं की आपण UK, इंग्लंड वगैरे पाहू शकतो. पूर्वेला या देशाच्या जर्मनी हा देश आहे, जर्मनीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आणि दक्षिणेला बेल्जियम हा देश आहे. अशा प्रकारे हा दोन देश आणि दोन साईडला समुद्र याने वेढलेला देश आहे. सगळ्यात महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणायला गेली, मला जी आवडते इथली गोष्ट, सरासरी मानवी उंचीमध्ये नेदरलँड्स हा जगात पहिला देश आहे. तर म्हणजे काय की जर सगळ्या लोकांची हाईट आपण मोजली आणि त्याचं जर आपण सरासरी गणित केलं तर सगळ्या जगामध्ये नेदरलँडची सगळ्यात जास्त उंची आहे असं म्हणता येईल मानवी लोकांमध्ये. जर लोकप्रिय खेळ वगैरे बघायला गेले या देशातले तर इथे लोक सॉकर खेळतात, त्याला फुटबॉल पण म्हटलं जातं. स्केटिंग करतात, तर ते स्केटिंग नॉर्मली रोडवरती असू दे किंवा बर्फ जमला तर आईस स्केटिंग असू दे, हे जमतं. आणि सायकलिंग हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात आवडता खेळ, लोक खेळ म्हणून नाही तर डेली यूज मधून मधून सायकल वापरली जाते इथे अजून पण. मी तुम्हाला पुढे दाखवलं सायकलीचे किती हे आहे तिथे, ते किती यूज करतात ते लोक. ते बहुतांश डच लोक, त्यांना स्विमिंग, स्केटिंग आणि सायकलिंग हे येतेच लहान वयापासूनच. ते स्केटिंग आणि सायकलिंग, सायकलिंग तर ऑब्व्हियसली आपल्याला पण येते, पण स्विमिंग आणि स्केटिंग हे पण अशा दोन गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना येतात ऑलमोस्ट लहानपणापासूनच, ते सगळेजण शिकलेले असतात. त्यामुळे असं कोणी मिळणार नाही तुम्हाला की ज्याला स्विमिंग येत नाही किंवा स्केटिंग येत नाही, मोस्टली खूप जणांना येतच. नेदरलँड्स नेदरलँड्स हा देश फुलांचं, चीज, जे दुधापासून बनणारं चीज असतं, आणि कृषी उत्पादने यांच्या निर्यातीमध्ये अग्रगण्य देश आहे. यांचा व्यापार इथे खूप चालतो आणि 60% लँड जी आहे या देशाची ही ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये यूज केली जाते. त्यामुळं कृषी उत्पादनं हे खूप प्रोड्यूस केले जातात. मागच्या वर्षी जर 2019 बोलायला गेलं तर या देशाने सेकंड लार्जेस्ट फूड एक्सपोर्टर आहे हा देश USA नंतरचा. तर इतका छोटासा देश असून पण तो जगातला सेकंड बिगेस्ट कृषी उत्पादन जनरेट करणारा देश आहे. फुलं जगभरामध्ये इथून फुलं जातात, ट्युलिप नावाचे जे फुलं असतात हे सगळ्या गोष्टी जगभरामध्ये जातात. चीज पण इथलं खूप फेमस आहे, आपण त्याच्याबद्दल पुढे पाहणारच आहोत. अजून हे जस्ट फक्त इनिशियली तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. मी जसं सांगितलं तुम्हाला की हा देश समुद्र सपाटीपेक्षा खालच्या लेवलला असल्यामुळे इथं पाणी व्यवस्थापन करणं यांना खूप महत्वाचं आहे. जर का पूर सदृश परिस्थिती आली तर गावागावामधून पाणी हे प्रॉपरली बाहेर निघालं पाहिजे आणि समुद्रापर्यंत पोहोचलं पाहिजे याची पूर्णपणे व्यवस्था त्यांनी सगळीकडे केलेली आहे. मी पुढे जे तुम्हाला 5 फोटोज व्हिडिओ दाखवेल त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसूनच येईल. एक स्टेप पुढे जाऊन बोलायचं गेलं पाण्यामध्ये, पाणी व्यवस्थापनामध्ये हे किती पारंगत आहेत, तर हा शेवटचा जो पॉइंट जो मी बोलत आहे त्याच्यामध्ये फ्लेवोलँड नावाचा एक प्रांत आहे यांचा, ज्याला प्रोव्हिन्स म्हणतात, आपण जिल्हा म्हणू शकतो कारण की देश खूप छोटा आहे. हा जो प्रांत आहे हा यांनी चक्क समुद्रामध्ये माती टाकून बनवला आहे. तर त्यांनी काय केलं, समुद्रामध्ये माती टाकत गेले आणि जेव्हा एक प्रॉपर बेड तयार झाला तेवढा पूर्ण, तेव्हा त्याच्यावरती त्यांनी बांधकाम, घर, इंडस्ट्री, शेती वगैरे करायला सुरुवात केली. तर त्यांनी हा एक पूर्ण प्रांत जो आहे, जर मी मागच्या फोटोमध्ये गेलो, मॅपमध्ये गेलो, तर हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, मी माझं पॉइंटर ऑन करतो, तर तुम्हाला हा जो पूर्ण प्रांत दिसतोय याच्यामधला ॲम्स्टरडॅमचा वरचा हा वाला,
हा पूर्ण प्रांत त्यांनी मागच्या दशका मागच्या 100 वर्षामध्ये समुद्रामध्ये माती टाकून हा त्यांनी बनवलेला आहे. पुढे जाऊयात. ह्या देशाचा फ्लॅग जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्या देशासारखंच आहे. आपल्या देशाचा फ्लॅग कसा ट्राय कलर आहे, त्याच्यामध्ये केशरी पांढरा आणि हिरवा कलर आहे, तसाच यांचा पण फ्लॅग जो आहे तो लाल सारखा शेंदरी कलर आहे, पांढरा आहे आणि निळा कलर आहे, सेम कलर. युरोपियन देश आहे आणि या देशामध्ये आपल्यासारखीच डेमोक्रेसी असते. इथेच प्रत्येक नागरिक आपल्या गव्हर्नमेंटला निवडून देतो व्होटिंगद्वारे. पण याच्या अधिक बघायला गेलं तर इथे मोनार्की पण आहे, राजेशाही पण आहे. आधी इथे राजेशाही होती, नंतर त्यांनी इथे डेमोक्रेसी आणली, त्यामुळं किंग पण अजून आहे. तर हे जर बघाल तुम्ही, हा सध्या यांचा किंग आहे, किंग विल्यम अलेक्झांडर आणि त्यांची क्वीन मॅक्सिमा. किंग हा यांच्या गव्हर्नमेंटमध्ये हेड ऑफ स्टेट असतो, म्हणजे तो राज्याचा हे असतो, हेड असतो. बट त्यांचं राज्य हे त्यांचं गव्हर्नमेंट चालवतं, जे गव्हर्नमेंट बेसिकली नागरिकांनी वोट देऊन बनवलेलं असतं. तर यांच्या गव्हर्नमेंटचा प्राईम मिनिस्टर जसा आहे, आपले जसे मोदीजी आहेत, तसा यांचा प्राईम मिनिस्टर मिस्टर मार्क रुट्टे आहेत. हे मागच्या 2010 पासून या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत. त्यांना त्यांच्याकडे तुम्ही बघाल, जसं तुम्ही मी म्हटलं होतं सायकलिंग यांना खूप आवडते, मिस्टर मार्क रुट्टे पण कधी कधी ऑफिसला त्यांच्या सायकलीवरती येतात, त्यामुळे मी तुम्हाला हा फोटो त्यांचा दाखवत आहे. हरेश, आलोय आपण इथे, पण आपल्याला आता जर काही खरेदी वगैरे करायची असेल खाण्यापिण्यासाठी तर आपल्याला पैशांची गरज लागेल, राईट? पण जर बघायला गेलं तर आपल्याला इथे आपले इंडियन रुपीज वापरता नाही येणार. हा देश आहे, इथे हे युरो ही करन्सी वापरतात, त्यांचं चलन जे आहे ते युरो आहे. लाईक अदर युरोपियन कंट्रीज, इथे पण आपण युरो वापरतो. जर आपण त्याचं हे त्याचं चिन्ह आहे आणि एक युरो जर बघायला गेला आपण तो भारताच्या 90 रुपया एवढा असतो. म्हणजे माझ्याकडे एक युरो असेल तर हे टोटल 90 भारतीय रुपये एवढा तो असतो. जसं आपल्याकडे पण काही कॉइन्स असतात, काही नोटा असतात, तसं बघायला गेलं तर बघा इथे कॉइन्स पासून सुरुवात होते. हा 1 सेंट आहे, हा जो बघताय हा 1 सेंट आहे. हा 1 सेंट असे 100 सेंट मिळून 1 युरो बनतो. आपण बघायला गेलं तर 1 सेंट, 10 सेंट, 2 सेंट, 50 सेंट असं पाहून 1 युरो, 2 युरो आणि 5, 10, 20, 50 अशा 500 युरो पर्यंतच्या नोटा इथे मिळतील आपल्याला. आता जर बघायला गेलं तर आपल्या या युरोमध्ये आणि भारतीय रुपयामध्ये जर काही कसं साम्य आहे ते बघायला, साम्य म्हणण्यापेक्षा किती डिफरन्स आहे बघायला गेलं तर 1 युरोमध्ये मला इथे बघायला गेलं तर मी भाजी आणायला गेलो तर मी 1 युरोमध्ये 1 किलो बटाटे घेऊ शकतो, इतके मला मिळतील. 1 किलो बटाटे किंवा 1 किलो कांदा. एखादा बिस्किट पुडा घ्यायला गेलो तर मला तो 1 युरोमध्ये मिळेल, जो इक्वलन टू आपल्या 90 भारतीय रुपया एवढा असेल. बघा बरं आपल्याकडे किती रुपयाला 1 किलो बटाटे किंवा 1 किलो कांदे मिळतात, शोधा बरं तुम्ही नंतर. तर तसा हा डिफरन्स असणार आहे. आता नेदरलँड्स मध्ये आलोय आणि आपण आता जेव्हा लँड झालोय ती नेदरलँडची राजधानी होती, ज्या स्किफोल एअरपोर्टला मी तुम्हाला म्हटलं आपण लँड होतो एरोप्लेन थ्रू, ते स्किफोल ते ॲम्स्टरडॅम राजधानी या देशाची होती. या देशाच्या राजधानीबद्दल मी तुम्हाला काही फोटोमध्ये दाखवायचा विचार करतो. तर हा अशा प्रकारची राजधानी आहे त्यांची. तुम्हाला म्हटलं सगळीकडे तुम्हाला पाणी दिसायला मिळेल पण पाण्याच्या आसपास त्यांनी ही पूर्ण सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश केलेल्या आहे. हे जे पाहताय हे इथलं सेंट्रल स्टेशन आहे, ट्रेन स्टेशन आहे. हे सिटीच्या सेंटर मध्यभागी असतं आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे घरं वगैरे आहेत ॲम्स्टरडॅममध्ये. सगळीकडे सायकली वापरल्या जातात, सगळीकडे पाणी आहे. तर पाण्याच्या साईडला त्यांनी इथे जर पाहाल व्यवस्थितपणे तर कार्स वगैरे आहेत या साईडने जातात. मी काही आणखी फोटो आहेत पुढे, ते पाण्याच्या मार्गे पण प्रवास करतात पूर्ण ॲम्स्टरडॅम राजधानीमध्ये आणि रस्त्यांच्या मार्गे पण करतात. तर आपण रस्ते पण पाहणार आहोत आणि पाणी पण पाहणार आहोत. हे काही हे जे आहे, हा जो फोटो मी तुम्हाला दाखवतोय हे इथले म्युझियम आहे, एक राष्ट्रीय म्युझियम आहे, त्याला राईक्स म्युझियम म्हणतात. आणि त्याच्यासमोर त्यांनी एक ॲम्स्टरडॅमचे मोठा फोटो काढण्यासाठीचा एक सेल्फी पॉईंट म्हणता येईल तशा प्रकारचा केलेला आहे. विन्सेंट फॅन गॉग नावाचा यांचा खूप वेल नोन पेंटर होता, जगभर प्रसिद्ध होता. त्याच्या भरपूर साऱ्या पेंटिंग तुम्हाला या या राईक्स म्युझियममध्ये बघायला मिळतील. स्वतः ॲम्स्टरडॅम पण खूप पर्यटनशील आहे, तिथे भरपूर गोष्टी तुम्हाला पाहायला, खायला, खेळायला वगैरे मिळतील.
जर हे तुम्ही बघायला गेलात, जर तुम्ही स्वतः आता मुलांसाठी म्हणून आपण आलोय, तर आपण जर ऍक्च्युअली भेटायला आलो तर आपण इथे येऊ शकतो. नेमो सायन्स म्युझियम म्हणतात त्याला, हे सायन्स म्युझियम आहे. इथे सायंटिफिक गोष्टींच्या डेमोज, प्रॅक्टिकल्स अशा गोष्टी तिथे तुम्हाला दाखवल्या जातील लहान मुलांसाठी. हे खूप प्रसिद्ध आहे ॲम्स्टरडॅममध्ये. दुसऱ्या गोष्टी काही बघायला गेलं तर ॲम्स्टरडॅमच्या सेंटरमध्ये एक खूप मोठं जंगल आहे, त्याला ॲम्स्टरडॅम दे बॉस असं म्हटलं जातं. हे खूप मस्त, खूप छान जंगल आहे, खूप मोठे मोठे झाडं वगैरे, पक्षी वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि हे चक्क तुमच्या ॲम्स्टरडॅम स्किफोल एअरपोर्टच्या बाजूला असल्यामुळे तुम्हाला वरतून विमाने जाताना पण पाहायला मिळतील. हे पण आहे समुद्रात, आता तुम्हाला सॉरी समुद्रात नाही तर कॅनल्स वगैरे असतील, नद्या वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवास करायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टद्वारे त्यांच्या फेरीज पण अरेंज केलेल्या असतात, त्याच्याद्वारे पण तुम्ही तिथे प्रवास करू शकता त्याच्यामध्ये. आणि सायकलिंग तर तुम्हाला म्हटलं तसं आहे, सायकलिंग तर होतेच तिथं. ही झाली थोडीशी माहिती नेदरलँड्सबद्दल. पण सुरुवातीला, आपल्या ह्याच्या सुरुवातीला मी तुम्हाला काय म्हटलं होतं, गुड मॉर्निंग. कारण काय? कारण की आपला भारत आणि नेदरलँड्स याच्यामध्ये 4.5 तासाचा डिफरन्स आहे टाइममध्ये. जर तुमच्याकडे 12:30 वाजले असतील तर माझ्याकडे 8 वाजले आहेत. आपण जेव्हा ही व्हर्च्युअल ट्रिप सुरू केली होती तेव्हा तुमच्याकडे 12 वाजले होते आणि माझ्याकडे फक्त 7:30 वाजले होते. याचं कारण काय? याचं कारण भौगोलिक आहे. आपली पृथ्वी जी आहे हे स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. एका तासामध्ये ती स्वतःभोवती एक चक्कर कम्प्लीट करते, त्याच्यामुळे आपल्याला रात्र आणि दिवस होतात. पण जर तुम्ही बघायला गेलं तर रोटेशननुसार पृथ्वीकडे पूर्वेला जेव्हा सूर्य बाहेर सूर्य सूर्यवरती येतो, सूर्योदय होतो, तेव्हा तो सूर्योदय पूर्व दिशेला लवकर होतो आणि पश्चिम दिशेला उशिरा होतो, कारण की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्योदय जो आहे तो भारतामध्ये 4.5 तास आधी होतो आणि नेदरलँड्समध्ये तो 4.5 तासाच्या नंतर होतो, भारताच्या 4.5 तासानंतर होतो. त्यामुळे दिवस जो आहे नेदरलँड्समध्ये थोडा उशिरा सुरू होतो. जर तुम्ही बघायला गेलात तर आत्ता माझ्याकडे वाजले आहेत 8:10 आणि तुमच्याकडे ते झाले असतील 12:12:10 वगैरे, 12:40 वगैरे झालेले असतील. आणि हा डिफरन्स नेहमीच राहतो. तर आता आपण इथे आलो आणि आपल्याला इथल्या सगळ्या लोकांशी जर बोलायचं वगैरे असेल, विचारायचं असेल गोष्टी, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल, तर आपल्याला त्यांची भाषा कोणती आहे, काय आहे हे शोधावं लागेल, हे माहिती करून घ्यावं लागेल. तर इथे जी बोलली जाते भाषा तिला डच म्हणतात. इथे डच भाषा बोलली जाते आणि बहुतांशी लोक इंग्लिश पण बोलतात, त्यामुळे तसा प्रॉब्लेम पण असतो. आपण जर इंग्लिश बोलू शकत असू तर आपण त्यांच्यासोबत प्रॉपर संवाद साधू शकतो. ही भाषा मध्ये काही, आता या भाषेबद्दल काही मजेशीर उच्चार आहेत. जसे आपण मराठीमध्ये उच्चार करतो तसे त्यांचे पण उच्चार आहेत. पण जर बघायला गेलं तर आपण काही मजेशीर गोष्टी बोलायला गेल्या इथल्या, तर हे लोक जला य असे उच्चार करतात. त्यामुळे जर एखाद्याचं नाव जयेश असेल तर त्या जला ते य म्हणतात म्हणून ते ययेश होऊन जाईल. तसंच ग ला ख म्हटलं जातं आणि व ला फ म्हटलं जातं काही भाषांमध्ये. तर माझा एक मित्र आहे विवेक, त्याला माझे जे डच फ्रेंड्स आहेत ते त्याला फिफेक असं म्हणतात, कारण की त्यांना असं वाटतं की ते व्ही जे आहे ते फ सारखं आहे. असंच असेच काही गमती जमती सारखे उच्चारले गेले, उच्चार केले जातात. त्या ग ला ख म्हटलं जातं तर गणेश खनेश होऊन जाईल. पण आम्ही त्यांना मग आमच्या मित्रांना सांगतो की नाही ते गणेश ग आहे, आम्ही गणेश असं म्हणावं लागतं. अशा काही गमती जमतीच्या गोष्टी होतात त्याबद्दल ही आहे. आणि पण आपण सेम टाइम आपण त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये पण बोलू शकतो, त्यांना इंग्रजी खूप चांगल्या प्रकारे येतं आणि आपल्याकडे पण आपण इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकतोच आहोत, राईट. भाषेच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर आपल्यासोबत अर्पिता आहे आणि अर्पिता ही पुण्यामध्ये राहते आणि ती पुण्यामध्ये राहून सध्या तिथे राहून ही डच भाषा शिकत आहे. तिने काही डच शब्द शिकली आहे आणि ती आपल्याला काही शब्द सांगायची तिची इच्छा आहे. तर मी अर्पिताला हे करतो, अर्पिताकडे कंट्रोल देतो, त्यामुळे ती आपल्यासाठी काही डच भाषेमधले शब्द सांगायचा प्रयत्न करते. अर्पिता. येस सर, थँक्यू सर. आता हे भाषेत आहे ना वेगवेगळे भाषे असतात, तुम्ही हॉबी म्हणून करू शकतात वेगवेगळ्या भाषे लर्न करायचे. तर आहे ना मला टोटल मध्ये 6 लँग्वेजेस माहिती कसं बोलायचं. तुम्ही आता 3 तर आपल्याला माहितीच आहे कोणते कोणते, 3 आपल्या मराठी माहिती आहे, इंग्लिश माहिती आणि हिंदी पण माहिती आहे ना. तर त्याच्यासोबत आपण अजून लँग्वेजेस इन्क्रीज करू शकतो, आपण अजून अजून शिकू शकतो. तर त्याच्यासाठी एक ऍप आहे, हे एक ऍप आहे ड्युओलिंगो. ह्याच्यावरती दिसतंय ना माझं स्क्रीन? हो अर्पिता. हा,
तर हे एक ऍप आहे ड्युलिंगो, त्याच्यावरती खूप खूप लँग्वेजेस शिकू शकतो. तर हे मी आता सध्याच्या डचचं खोललेली आहे, तर त्याच्यात अजून भरपूर आहे. इथं क्लिक केल्यावर हे फ्लॅग दिसते ना डचचं, म्हणजे भरपूर लँग्वेज ऍड करून अजून भरपूर लर्न करू शकतो. तर त्याच्यात तुम्ही असं अजून लर्न करू शकता त्याच्यानंतर. आता हे डचचे वर्ड्स थोडे थोडे, तर जेवायच्या आधी आपण कसं म्हणतात नीट पोट भरून जेवा, तसं तरी असे म्हणतात की ग्लेन बॅन जे एथन असे म्हणतात, म्हणजे एन्जॉय अ फूड. त्याच्यानंतर अजून भरपूर वर्ड्स आहे, फ्रेजेस म्हणतात. आता हे सर्वात मोठं वर्ड होता, प्लीज ला आफचे ब्लीफ म्हणतात, असे म्हणतात एवढं मोठं. आणि त्याच्यानंतर गुड मॉर्निंग ला गुड मॉर्गन म्हणतात, गुड मॉर्गन. गुड नाईट ला वेसन लेंडर असे म्हणतात. त्याच्यानंतर गुड इव्हनिंग ला गुड अवॉन असे म्हणतात. त्याच्यानंतर एक्सक्यूज मी आपण म्हणतो ना, एक्सक्यूज मी मला हे पाहिजे, आपण तर आपण ते पार्डन म्हणतात. तर असे भरपूर वर्ड्स आहे, तुम्ही पण शिकू शकतात हे लँग्वेज. कोणते पण लँग्वेज लर्न करू शकता, आपले भारतातलं पण शिकू शकतात, जसे की तमिळ, अजून तमिळ, तेलुगू, असे भरपूर असतात. तर तेवढंच होतं, थँक्यू सर. आता हे ऍपचं नाव ड्युलिंगो आहे. थँक्यू. धन्यवाद अर्पिता या छोट्याशा आपल्याला भाषेविषयी इन्फॉर्मेशन बद्दल. तर जसं अर्पितानं अर्पितानं खूप छान एक्सप्लेन केलं आहे, आणि जसं अर्पितानं एक्सप्लेन केलं तसं तुम्ही हे तुम्ही पण हे ऍप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता, आणि तुम्ही पण नवीन नवीन भाषा शिकू शकता घर बसल्या. नवीन दररोज काही शब्द दिले जातात आणि ते तुम्ही शिकू शकता, राईट. तर आपण पुढे चालूयात नेदरलँड्समध्ये. आय होप तुम्ही नवीन भाषा शिकाल आणि आपल्याला आपल्याला नवीन भाषेमध्ये बोलता येईल, है ना. तर नेदरलँड्समध्ये आपण आलो आहे, आपल्याला फिरायचंय, राईट. तुम्ही माझी स्क्रीन ओके प्रदीप सर, माझी स्क्रीन दिसतेय राईट. आपण आता नेदरलँड्समध्ये आलो तर आपल्याला इथे फिरायचं आहे, आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत, तिथे काय काय मिळतं वगैरे, काय 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 पाहू शकतो, काय काय खाऊ शकतो, राईट. खायचं पण आहे आपल्याला, राईट. तर अशा गोष्टी आपण पाहायच्या असतील तर इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा युज करतो आपण. आपल्या भारतामध्ये आपण रिक्षा असतो, आपल्याकडे बसेस असतात वगैरे, तर इथे आणखी कोणत्या प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत, सार्वजनिक वाहतूक कशा प्रकारे केली जाते. मी तुम्हाला आधी एका याच्या आधी एक सांगितलं होतं की इंटरेस्टिंग सांगितलं होतं की ते पाण्यातून पण पब्लिक ट्रान्सपोर्ट करतात, पाण्यावरतून पण वाहतूक चालते बोटींद्वारे. तर त्यांच्याकडे बसेस पण आहेत या प्रकारच्या बघायला गेलं तर. बसेस इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय, काही बसेस सध्या इलेक्ट्रिक पण आहेत, म्हणजे त्या इंधनावरती न चालता, पेट्रोल डिझेल या गोष्टीवरती न चालता त्या इलेक्ट्रिक बसेस आहेत, त्या इलेक्ट्रिसिटीवरती चालतात. तशाच ट्राम पण आहेत, ट्राम पण तुमच्या पाहताल तर त्या इलेक्ट्रिक आणि फ्युअल इंधन याच्यावरती पण चालतात. जर आणि काही पुन्हा मेट्रो आहेत, मेट्रोद्वारे तुम्ही एका मोठ्या सिटीमध्ये फास्ट प्रवास करू शकता, जोरात प्रवास करू शकता. ट्राम ज्या आहेत त्या एका सिटीमध्येच फक्त थोड्याशा स्लोअर स्पीडसाठी वापरल्या जातात, आणि त्या मोस्टली त्यांचे जे ट्रॅक्स असतात, जे रूळ असतात ते तुम्ही पाहतात तर ते रस्त्यांवरतीच असतात. तर त्या ट्राम्स युजली त्या रस्त्यावरून जातात, थोड्याशा कमी स्पीडने जातात. आणि मेट्रो ज्या असतात त्या फास्ट असतात, त्यांना रेल्वेसारखे वेगळे ट्रॅक्स असतात आणि ते वेगळे त्याचे सेशन्स असतात. जर तुम्हाला इंटरसिटी ट्रॅव्हल करायचं असेल, एका सिटीतून दुसऱ्या सिटीत जायचं असेल, जसं की मी तुम्हाला ऍम्स्टरडॅम बद्दल माहिती सांगतोय, आणि मी तर राहतो क्रॉनिंगन मध्ये, ठीक आहे. तर क्रॉनिंगन हे ऍम्स्टरडॅम पासून जवळपास 2 तासाच्या अंतरावरती आहे, तर मला ऍम्स्टरडॅम पासून क्रॉनिंगन मध्ये वगैरे जायचं असेल तर मी ट्रेन वापरतो. आणि ऑब्व्हियसली हे झालं पब्लिक ट्रान्सपोर्ट. रोड ट्रान्सपोर्ट पण आहे ज्याच्यावरती तुम्ही पर्सनल व्हेकल, स्वतःची व्हेकल, स्वतःची कार, बाईक वगैरे असेल त्याच्या थ्रू तुम्ही प्रवास करू शकता विदिन सिटी आणि दुसऱ्या सिटींमध्ये, ठीक आहे. तर हे नेक्स्ट बघायला गेलं तर हे आहे रोड ट्रान्सपोर्ट. नेदरलँडचे रोड चांगले रोड आहेत, त्यांनी विदिन सिटीजमध्ये खूप चांगले हायवेज वगैरे बनवलेले आहेत, त्यांचे इंटरनल रोड्स पण खूप चांगले आहेत, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. आता या राईट साईडला बघा, उजव्या साईडला तुमच्या स्क्रीनच्या बघा, हा भारतातला रोड आहे आपला, ठीक आहे. या रोडला प्रत्येकजण रस्त्याच्या डाव्या साईडनं प्रवास करतोय, ठीक आहे. रस्त्याच्या डाव्या साईडनं आपण जातोय आणि रस्त्याच्या डाव्या साईडनं हे येत आहे.
आणि आपली गाडी जी असते, गाडीचं स्टिअरिंग व्हील जे असतं ते राईट साईडला असतं गाडीच्या. आपण लेफ्ट साईडला जातो आणि गाडीचं स्टिअरिंग व्हील राईट साईडला असतं. पण युरोपियन कंट्रीजमध्ये हे उलटं आहे, याच्यापेक्षा कम्प्लिटली उलटं. जर तुम्ही लेफ्ट साईडला बघाल तर हे बघा, हे रस्त्याच्या उजव्या बाजूनं तिकडे प्रवास करतायत, उजव्या बाजूनं चालतायत. हे पण उजव्या बाजूनं जातात आणि येणारे पण उजव्या बाजूने येतात रस्त्याच्या. आणि त्यांचं गाडींचं स्टिअरिंग व्हील जे असतं फोर व्हीलर्सचं ते लेफ्ट साईडला असतं. हा फक्त कन्व्हेन्शनचा डिफरन्स आहे. आपण राईट साईडनं, राईट साईडचं स्टिअरिंग आहे आणि लेफ्ट साईडनं चालवतो, आणि इथे लोक राईट साईडनं चालवतात आणि त्यांच्या गाड्यांचं स्टिअरिंग लेफ्ट साईडनं आहे. बाकी काही डिफरन्स नाही आहे, है ना. पण ती गोष्ट इंटरेस्टिंग आहे कारण की आपल्याकडून इथे आल्यानंतर आपल्याला ते खूप वेगळं वाटतं. अरे गाडीचं स्टिअरिंग लेफ्ट साईडला कसं काय आणि रस्त्याच्या उजव्या बाजूने कसं जातो. लहानपणापासून आपण शिकलेलो असतो की रस्त्याच्या लेफ्ट साईडनं चालायचं असतं. इथे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे उजव्या साईडनं कसं काय चालतंय सगळेजण. पण हे फक्त कन्व्हेन्शन आहे. देशादेशांमध्ये हे सगळे जे गोष्टी असतात त्या वेगळ्या प्रकारे फॉलो केल्या जातात. तर इथे रस्त्याच्या उजव्या बाजूने चाललेलं फॉलो केलं जातं, एवढाच डिफरन्स आहे. आता आपण जाऊयात कशा प्रकारचे ऋतू वगैरे असतात, सीझन्स वगैरे असतात या देशामध्ये. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर इथं टोटली चार ऋतू असतात. डिफरन्स तुम्ही चार प्रकारचे ऋतू बघू शकता. तर मी तुम्हाला फोटो दाखवतोय, हे मी तुम्हाला समरमधले फोटो दाखवतोय. इथले ही सगळी ग्रीनरी म्हणा, फुलं वगैरे म्हणा, सगळ्या गोष्टी वगैरे म्हणा, हे समरमध्ये स्प्रिंग जेव्हा मार्च ते एप्रिलचा जो कालावधी असतो तेव्हा स्प्रिंग हा ऋतू असतो, ज्याच्यामध्ये झाडांना झाडांना वगैरे पानं फुलं वगैरे यायला सुरुवात होते. कारण की समर सुरू होत असतो, विंटरमधून समरमध्ये ट्रान्झिशन असते. तेव्हा मार्च आणि एप्रिलमध्ये फुलं वगैरे यायला सुरू होतात आणि समरमध्ये बेसिकली तो समर जर म्हणता येईल मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत इथे समर असतो. तर त्या या कालावधीमध्ये पूर्ण सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल. पण याच्याच कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट, कम्प्लिटली वेगळा प्रकार तुम्हाला विंटरमध्ये बघायला मिळेल. तर पुढे सरकूयात. पण समरमध्ये अजून काय काय गोष्टी केल्या जातात इथे. समरचा वेळ आहे कारण की इथे टेम्परेचर पण त्यावेळेस थोडंफार चांगलं वाढलेलं असतं, ठीक आहे, थंडी कमी झालेली असते आणि तुम्ही बाहेर जॅकेट न घालता मोकळ्या प्रमाणे खेळू शकता. कारण की तुम्हाला थंडी कमी असते आणि मस्त तुम्ही पुन्हा बीचवरती वगैरे खेळू शकता, सायकलिंगला जाऊ शकता. हे पहा, हे माझ्या पत्नी माधुरी मांडवकर यांचा फोटो आहे थोडा, की सायकलिंगला वगैरे गेल्यानंतरचा. तर तुम्ही मस्त सायकलिंगला वगैरे बाहेर फिरू शकता. मी माझ्या मित्रांसोबत पण आम्ही बाहेर फिरायला जातो, हा त्यावेळेसचा फोटो आहे. लोक इथं बोटिंग वगैरेला पण जातात, कॅनॉल्स भरपूर आहेत, त्या कॅनॉल्समध्ये वगैरे बोटिंगला वगैरे जाऊ शकता, याच्यावरती खेळायला जाऊ शकता बीचवरती वगैरे. जसं जसं समर संपून जातो, समरमध्ये मस्त मोस्टली फन केलं जातं, तसं जसं समर संपायला जातो तेव्हा इथलं टेम्परेचर कमी व्हायला लागतं आणि मग झाडांची पानं पिवळी होऊन केशरी होऊन मग ते गळायला सुरुवात करतात. हे बघा फोटोमध्ये तुम्ही बघताय सगळे पानं कमी कमी झालेले ते झाडांचे. मी तुम्हाला ग्रीनरी दाखवली होती, ग्रीनमध्ये भरपूर पानं होते, त्यानंतर सगळ्यांचे पानं वगैरे गळून पडायला लागतात. आणि हा जो प्रकार असतो, हा जो ऋतू आहे याला फॉल म्हणतात किंवा ऑटम म्हणतात, मराठीमधून आपण त्याला शरद म्हणतो, ठीक आहे. या ऋतूमध्ये साधारणतः सगळ्या झाडांची पानं वगैरे गळायला लागतात आणि फायनली जो विंटर येतो तोपर्यंत झाडांची पानं सगळे गळून गेलेली असतात. सो विंटर सुरू होतो इथे जवळपास नोव्हेंबरमधून, नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत विंटर चालू राहतो. तर थंडी हळूहळू हळू वाढत राहते आणि कधी कधी इथे स्नो पण होऊन जातो. स्नो पडतो, बर्फ पडून जातो, त्यामुळे झाडांवरती सगळीकडे तुम्हाला बर्फ दिसतो, सगळीकडे पुन्हा बर्फ आणि झाडांचे सगळे पानं गेलेले असतात, त्यामुळे झाडं अशी दिसायला लागतात. ज्या झाडांना पूर्णपणे पानं असायची ते झाडं हिवाळ्यामध्ये असे दिसून येतात. मी तुम्हाला ग्रीन झाडं दाखवली होती, हे झाडं हिवाळ्यामध्ये असे होऊन जातात. मग आता उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला सांगितलं बीचवरती जाणे, सायकलिंग करणे, त्यानंतर बोटिंग वगैरे करणे, हे गोष्टी करतात मोस्टली लोक. खेळ वगैरे करतात, त्यानंतर फिरायला वगैरे जातात, ऊन असतं चांगलं तर बाहेर फिरायला मिळतं कारण की टेम्परेचर चांगलं त्यांचं येतं. इथलं आणखी एक गोष्ट, आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये किती टेम्परेचर जातं, आपलं मॅक्सिमम सोलापूर आहे, सोलापूरमध्ये खूप गरमी होते, राईट, 45 टेम्परेचर जात असतं. इथलं मॅक्सिमम टेम्परेचर किती आहे माहिती, उन्हाळ्यातलं ते फक्त 30, कधी कधी ते 30 वरती जातं, पण त्यांचं नॉर्मल उन्हाळ्यातलं मॅक्सिमम टेम्परेचर म्हणता येईल हे 30 पर्यंतचं. तेच जर बघायला गेलं तर हिवाळ्यामध्ये 0 खाली टेम्परेचर जातं आणि ते कधी कधी 0 खाली 10 असतं, म्हणजे -10 टेम्परेचर असतं. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही ते पाहिले होते तेव्हा -10 टेम्परेचर होऊन गेलं आणि स्नो होऊन गेला होता. तर इथे कारण की आता सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर आता आज फेब्रुवारी महिना संपला,
आणि आपण आता स्प्रिंगकडे जात आहोत, तर टेम्परेचर आता हळूहळू हळूहळू इकडे पण वाढत आहे. तर विंटरमध्ये आता -10 टेम्परेचर असतं, तुम्ही बीचवरती तर जाऊ शकत नाही, तुम्ही बोटिंग सायकलिंग नाही करू शकत कारण की थंडी खूप असते, तुम्हाला जॅकेट वगैरे घालून, ग्लोव्स वगैरे घालून, कानाची टोपी वगैरे घालून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण तरी